फोर्थ चैप्टर मल्टीप्लिकेशन। एंड डिवीजन गुणाकार आणि भागाकार, गुणाकार आणि भागाकार। ओके तर बाळांनो यामधील आपला पेज नंबर 18 एंड 17 चे काल आणि 19 यामध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिलेलं होतं। तर बाळांनो त्या आधारे आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 15 प्रॉब्लेम सेट 15 उदाहरण संग्रह 15। ओके बघा बाळांनो पहिला क्वेश्चन उदाहरण विचारलेला आहे आपल्याला भागाकार करा, खालील उदाहरणे सोडवा, खालील उदाहरणे सोडवा आणि भागाकार व बाकी लिहा। फाइंड द सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स अँड राईट द कॉन्टिनेंट अँड रिमाइंडर। ओके तर चला तर बाळांनो आपण हे सोडवूया। नंबर फर्स्ट काय आहे बघा 1282 डिवाइडेड बाय 32। ओके 1282 भागिले 32 तर याचा आपण आता काय करूया भागाकार करूया। बघा हे 32 आहे इथं लिहा आणि 1282 आहे या साईडला लिहा। ओके त्यानंतर 32 आहे 32 चा पाढा लिहा 32 1 4 3 6 34 32 3 3 2 6 3 3 9 32 4 2 8 4 3 12। ओके तर अशा पद्धतीने आपण इथं पाढा लिहिलेला आहे 32 चौपर्यंत 32 5 5 5 25 5 3 15 16 17 म्हणजे 175 हा आपण पाढा लिहिलेला आहे 32 चा। आता पुढे काय करायचं आहे बाळांनो आता बघा 32 च्या पाढ्यामध्ये 128 किंवा 1282 ही संख्या आहे का तर बघा ही पहिली तीन नंबर इथं मिळत आहे होय ना म्हणजे 32 4 128। ओके म्हणजे 32 च्या पाढ्यात 128 आहे म्हणजे याला पूर्ण भाग गेलेला आहे। बघा 0 0 0 राहिला कोण इथं 2। ओके तर पुढे इथं काय जात नसेल तर आपण काय घेतो इथं 2 घेतो 0 घेतो होय ना तर इथं परत 32 ने भाग आला सॉरी इथं 4 आहे बघा बाळांनो 1004 आपण हे उतरून घेतलं तर इथे 0 आलं तर इथं पण काय येणार 0 0 0 तर बाकी किती राहिली बाळांनो 4 बाकी राहिले। ओके तर लिहा इथं क्वांटियंट सेमीवाली लिहा पहिला क्वांटियंट किती राहिला 405 राहिला। ओके क्वांटियंट किती आहे 40 अँड रिमाइंडर किती आहे 4 रिमाइंडर किती राहिला 4 राहिला। त्यानंतर लिहा भागाकार भागाकार आला 40 आणि बाकी आली किती आली 4 हा मराठीवाले मराठीला सेमीवाले सेमी मिडियमचे घ्या। ओके त्यानंतर सेकंड नंबर बघा एक्झाम्पल बाळांनो या इथं घ्या सेकंड नंबर काय बघा 5586 भागिले किती आहे 87 87। चला 87 ह्या साईडला लिहा 5586 इकडे लिहा हां अशी मधी लाईन मारा। आता 87 चा पाढा लिहा 87 81 87 2 174 3 2 6 6। ओके 87 4 343 87 5
चारशे पस्तीस सत्याऐंशी सत्तर पाचशे बावीस ओके। तर हा झाला सत्याऐंशीचा पाढा, आपण इथपर्यंत तयार करा। आता बघा सत्याऐंशीच्या पाढ्यामध्ये ही संख्या आहे का यामध्ये, तर पंचावन्न आहे, पाचशे अठ्ठावन्न आहे, बरोबर तिथं पाचशे बावीस आहे, आहे ना, म्हणजे लहान संख्या आहे। पाचशे बावीसनं सत्याऐंशी सक्क पाचशे बावीसनं ह्याला भाग जातो, कारण ही संख्या त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून। लिहा सत्याऐंशी सक्क पाचशे बावीस, हा वजाबाकी करा। आता आठ मधनं दोन गेले सहा राहिले, पाच मधनं दोन गेले तीन, पाच मधनं पाच गेले शून्य। आता हे सहा आहे परत उतरून घ्या, तीनशे सहासष्ट आहे, तीनशे सहासष्ट पेक्षा लहान संख्या कुठं दिसत आहे का बघा, तीनशे सहासष्ट आहे का, नाही, परंतु त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे का, आहे, तीनशे अठ्ठेचाळीस, म्हणजे सत्याऐंशी चौक तीनशे अठ्ठेचाळीस लिहायचं, तीनशे अठ्ठेचाळीस ओके। सोळातनं आठ गेले किती राहिले, आठ राहिले, ह्याच्या परत द्या, सहामधनं पाच गेला एक शून्य ओके, म्हणजे ह्याचा जो भागाकार आलेला आहे तो चौसष्ट आलेला आहे आणि बाकी किती आलेले आहे, अठरा आलेले आहे। या सेमीमध्ये क्वांटियंट इज इक्वल टू सिक्स्टी फोर अँड रिमेंडर रिमेंडर इज इक्वल टू एटीन। भागाकार आलेला आहे, मराठी मीडियम लिहा, भागाकार आलेला आहे चौसष्ट आणि बाकी आलेले आहे अठरा ओके। लिहून घ्या, त्यानंतर नंबर थ्री एक्झाम्पल्स। नंबर थ्री घ्या, काय बघा बाळांनो, एक हजार दोनशे सात भागिले सत्तावीस ओके। भागाकार करा आता, सत्तावीस भागिले एक हजार दोनशे सात, वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी सेवन ओके। तर वन हंड्रेड टू थाउजंड टू वन थाउजंड टू हंड्रेड सेवन ओनली ओके। ट्वेंटी सेवनचा आपण टेबल घेऊया आता, ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन, ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर, ट्वेंटी सेवन थ्री जा सेवेंटी वन, ट्वेंटी फोर जा वन हंड्रेड एट, ट्वेंटी सेवन फाइव जा वन हंड्रेड थर्टी फाइव ओके। तर इथपर्यंत आपण टेबल लिहूया, बघा वन हंड्रेड ट्वेंटी हा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे, वन हंड्रेड ट्वेंटी आहे, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे का बघा बाळांनो, तर वन हंड्रेड एट आहे, म्हणजे ट्वेंटी सेवन फोरचा वन हंड्रेड एटनं ह्याला भाग जाणार ओके। बघा ट्वेंटी सेवन फोरचा वन हंड्रेड एट, आता काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, टेनमधनं एट गेले दोन राहिले, दोनमधनं एक गेला एक राहिला, एकमधनं एक गेलं शून्य। आता परत सेवन इथं उतरून घ्या, आता वन हंड्रेड ट्वेंटी सेवन ह्या टेबल्समध्ये आहे का, नाही, तर परत ह्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे, वन हंड्रेड थर्टी फायव्हनं तर डिवाइड होणार नाही, परंतु वन हंड्रेड एटनं ह्याला पूर्ण भाग जाणार ओके, म्हणजे भाग जाणार ट्वेंटी सेवन फोर जा वन हंड्रेड एट। घ्या सेवन्टीनमधनं एट गेले, नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन, राहिले किती नाईन, टूमधनं वन गेले वन ओके, म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं, भागाकार मिळाला तुम्हाला फोर्टी फोर मिळाला, भागाकार मिळा बरोबर फोर्टी फोर आणि बाकी मिळाली नाईन्टीन ओके, बाकी मिळाली नाईन्टीन। त्यानंतर बघा बाळांनो, कॉन्टिनेंट सेमीवाले लिहा, कॉन्टिनेंट इज इक्वल टू फोर्टी फाय अँड रिमेंडर रिमेंडर नाईन्टीन ओके। त्यानंतर नंबर फोर घ्या, एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टी थ्री डिवायडेड बाय फोर्टी वन ओके।
त्यानंतर ज्या बाळांनो 41, 800, 500, 43, 41 चा टेबल लिहा, 41 1 जा 41 1 2 जा 42 1 2 जा 2 1 जा 2 2 4 जा 8 41 इंटू 3 3 1 जा 3 3 4 जा 12 41 इंटू 4 4 1 जा 4 4 4 जा 16 41 इंटू 5 5 1 जा 5 5 4 जा 20 ओके इथपर्यंत लिहूया. त्यानंतर पुढे बघा ह्यांना बाग कितीने जातो. अजून टेबल लिहूया 41 इंटू 6 6 1 जा 6 6 4 जा 24 41 इंटू 7 71 जा 7 7 4 जा 28 41 8 इंटू 8 8 1 जा 8 32. ओके तर बघा 85 आहे हां किंवा 854 आहे. तर बघा 85 आहे आणि इथं 82 आहे म्हणजे 85 पेक्षा जरा लहान संख्या घ्यायची म्हणजे 41 2 जा 82. ओके 5 मधून 2 गेले राहिले 3 1 मधून 8 गेलं 0 परत 4 उतरून घ्या. आता 34 आहे परंतु इथं किती आहे 41 आहे. मग किती घेणार बायांनो इथं मग भाग जात नाही तर इथं काय येणार 0 येणार. काय येणार 0 येणार 0 0 मायनस घ्या परत 4 आणि 3 उतरून घ्या. त्यानंतर परत ही संख्या काय येणार 3 परत येणार रिपीट. आता 41 343 आहे का टेबल्समध्ये नाही आहे मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे 328 41 8 जा 328 म्हणजे 8 न ह्याला भाग जाणार 28 13 मधून 8 गेले 9 10 11 12 13 राहिले किती 5 4 मधून 2 3 गेले 1 अँड 0 म्हणजे ह्यामध्ये जो रिमाइंडर आलेला आहे तुमचा किती आलेला आहे क्वांटियंट किती आलेला आहे बायांनो क्वांटियंट आलेला आहे 208 अँड रिमाइंडर हे 15. ओके लिहायचं बायांनो भागाकार मिळाला 208 आणि बाकी किती मिळाली 15 लिहून घ्या. हा टेबल्स पहिला लिहून काढायचा. ओके त्यानंतर नंबर 5 43 डिवाइडेड बाय 2304. आता टेबल्स लिहायचं 43 चं 43 1 जा 43 43 2 जा 2 3 जा 6 2 4 जा 8 43 इंटू 3 3 3 जा 9 3 4 जा 12 इंटू 4 4 3 जा 230 आहे का नाही तर त्याच्यापेक्षा लहान संख्या घ्या 43 5 जा 215. ओके 10 मधून 5 गेले किती राहिलं 5 3 मधून 2 गेले 1 0 परत जे वरती शिल्लक आहे 4 त्याला परत खाली उतरून घ्या. आता 154 आहे का बघा टेबल्समध्ये
आहे नाही, तर त्याच्यापेक्षा खालची संख्या घ्या 43 3 3 129। फोर मधनं नाही जात नाही, 14 मधनं नाही गेले, 10 11 12 13 14 किती राहिले बा शिल्लक, 5 राहिले। ओके, 5 मधनं 3 गेले 2। ओके, तर आंसर आलेला आहे, कॉन्टिएंट आलेला आहे तुमचं 53 अँड रिमाइंडर आहे 25। ओके, त्यानंतर नंबर 6, 56,741 डिवाइडेड बाय 26। चला 26 चा टेबल लिहूया आता आपण, 26 1 जा 26, 26 2 जा 52, 68, 104, 30. Okay? 6 6 6 6 2 6 6 6 2 12 26 7 186 26 8 208। ओके, अशा पद्धतीने आपण 26 चा जो टेबल आहे तो पूर्ण लिहिलेला आहे। आता बघा 26 च्या टेबल मध्ये 5600 काय आहे, 67 48 आहे का बघा, इथं बघा ह्याच्यापेक्षा लहान 56 बघा, म्हणजे ह्याला पूर्ण भाग जाणार 2 न जाणार। 26 2 जा 52, 26 2 जा 52 डिवाइड सबट्रॅक्ट करा, 6 मधनं 2 गेले राहिले 4, 5 मधनं 5 गेले 0, वरती कुठली संख्या आहे शिल्लक 7, परत खाली घ्या, आता कितीने भाग झाला 47 ला, 26 1 जा 26, 1 42 2 गेले राहिला किती 2। आता परत आणखीन एक संख्या आहे त्याच्या पुढची नंबर 4, तुम्ही घ्या 214 आहे का बघा टेबलमध्ये, नाही आहे, तर त्याच्यापेक्षा खालची जी संख्या आहे कमी संख्या आहे ती घ्या, किती आलं 26 8 जा 208। ओके, तर बघा 14 मधनं 8 गेलं किती राहिलं 9 10 11 12 13 14, म्हणजे 6 राहिले, 1 मधनं 1 गेले 0 अँड 2 मधनं 2 गेले 0। अजून एक संख्या आहे बघा इथं 1 आहे, संख्या किती झालेली आहे आपली 61 आहे का टेबल्समध्ये, नाही, त्यापेक्षा कमी संख्या कोण आहे 52 आहे, म्हणजे 26 2 जा 52, 11 मधनं 2 गेले 9 0, म्हणजे तुमचा इथं रिमाइंडर किती आलेला आहे 9 आलेला आहे, अँड जो कॉन्टिएंट आहे 2182 आहे। तर लिहायचं बाळांनो कॉन्टिएंट 2882 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 9। मराठीवाले लिहा भागाकार 2182 आलेला आहे आणि बाकी आहे 9। ओके, तर अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे। तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया, जर काही कारण असेल, शंका असेल तर पुन्हा मला विचारा। ओके, थँक्यू।